शिक्षण क्षेत्र मध्ये तर या विषयी आपल्याला या चौथ्या प्रकरणामध्ये लक्षात ही बाब घ्यायची. विद्यार्थी मित्रांनो, जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की आपल्याला एम एड या अभ्यासक्रमाचा जो सेकंड सेमचा पेपर आहे सोशियोलॉजिकल फाउंडेशन ऑफ एज्युकेशन त्यामधलं चौथं प्रकरण आहे. त्या चौथ्या प्रकरणाचं नाव आहे मॉडर्न्स व्ह्यूज इन एज्युकेशन. त्यामधला पहिला मुद्दा आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे कंटिन्युअस एज्युकेशन, दूरस्थ शिक्षण. या दूरस्थ शिक्षणाची आपल्याला गरज पाहिजे, आपल्याला या दूरस्थ शिक्षणाचं महत्त्व पाहिजे आणि त्याचबरोबर या दूरस्थ शिक्षणाची उद्दिष्टे देखील पाहिजे. आता या निरंतर शिक्षण कंटिन्युअस एज्युकेशन, सॉरी कंटिन्युअस एज्युकेशन ज्याला आपण दूरस्थ शिक्षण म्हणतो, सॉरी निरंतर शिक्षण कंटिन्युअस एज्युकेशन किंवा कंटिन्युअस एज्युकेशन. याची गरज, महत्व आणि उद्दिष्टे पाहत असताना सुरुवातीला आपण हे समजून घेतलं पाहिजे की निरंतर शिक्षण म्हणजे काय. जसं की आपल्याला माहिती आहे की मानव हा सतत विकसित होणारा प्राणी, म्हणजे मानवाच्या अनादिकाळापासून पाहतो तेव्हापासून, म्हणजे मानवाने जेव्हापासून मानव या पृथ्वी तलावर जन्माला आला किंवा निसर्गाने जन्माला घातला तेव्हापासून आजपर्यंत माणसाने सतत विकास केलेला आपल्याला दिसून येईल. आणि हा विकास तो कशामुळे करतो तर त्याच्या निरंतर शिक्षणामुळे, कंटिन्युअस एज्युकेशनमुळे. म्हणजे माणसाने सतत विकास होणं, सातत्यानं त्याचा ज्ञान मिळवणं आणि त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करणं याला निरंतर शिक्षण असं म्हटलं जात. म्हणजे काय निरंतर म्हणजे काय की सातत्यानं ज्ञान मिळवणे आणि त्याचा व्यवहारामध्ये उपयोग करणं म्हणजे निरंतर शिक्षण. म्हणजे मानवाचा हा स्थायी भाव आहे, सातत्यानं ज्ञान मिळवणे आणि व्यवहारामध्ये त्याचा उपयोग करणं, याला आपण निरंतर शिक्षण किंवा कंटिन्युअस एज्युकेशन म्हणतो. मग यासाठी माणूस काय करत असतो, जीवनभर चांगलं जीवन जगता यावं यासाठी सतत हा व्यक्ती धडपडत असतो. आणि हे धडपडत असताना मानव, मी जसं सांगितलं की मानव जातीची निर्मिती झाल्यापासून हा जीवन प्रवास सुरू आहे आणि त्याची ही शिक्षणाची ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया निरंतरपणे सुरू आहे, ज्यालाच आपण निरंतर शिक्षण म्हणतो. ज्ञानाच्या या प्रचंड प्रस्फोटाच्या युगामध्ये सध्या काही ज्ञानाचं प्रचंड असं प्रस्फोट झालेलं आहे युगामध्ये. या प्रस्फोटाच्या युगामध्ये क्षणाक्षणाला ज्ञानामध्ये परिवर्तन होत आहे आणि काळाच्या बदलाप्रमाणे अध्ययावत राहून वाहत्या पाण्याप्रमाणे स्वच्छ आणि गतिशील राहण्यासाठी निरंतर शिक्षण ही प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे काय, काळाच्या प्रभावाबरोबर बदलले अध्ययावत राहून वाहत्या पाण्याप्रमाणे. बघा, वाहतं पाणी कसं स्वच्छ असतं, गतिशील असतं, त्या पद्धतीनं ही निरंतर शिक्षणाची प्रक्रिया सुरू असते. निरंतर शिक्षण ही कल्पना प्राचीन आहे, तरी देखील आज देखील या निरंतर शिक्षणाचा आपल्याला जीवनभर उपयोग होताना दिसून येतो. जसजसं ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत, वाढत आहेत, तसतसं ज्ञानाचा प्रचंड स्फोट होत आहे. यामध्ये नवनवीन विषय, नवनवीन तंत्रे, कौशल्ये, वेगवेगळ्या ज्ञानशाखा वाढत आहेत. म्हणजे उदाहरणार्थ 3000 वर्षामध्ये, मागच्या 3000 वर्षामध्ये जेवढं ज्ञान या मानवी समाजाने प्राप्त केलं आहे तेवढंच ज्ञान मागच्या केवळ 30 वर्षामध्ये मानवाने प्राप्त केलेलं आहे
Devlen yanarta pırtınlasa paspor da gelir. Önce bir dertim itiranlığı adını yuvarmadı. Yapmak tarafı. Neden de susam zemra? Adayan artıyı adayapa. Ya söylenden navin ne bulma. Biçarlıklarına abilerle avuşak dahi. Dur geldi. Ki neden de susam? Ki satak yana dünyanın mülüniyeti Tanrı'ya cümlen dalıyan saçı, darpar kırıda sileleman saçı, ey nirantar bale, Tanrı'yı pratırıya ey, yalapa nirantar suçanı. Yani anda nirantar suçanı da sorup da sardayın aplala. Dece sorup mence de çok iyi vekke aplala pati. Sadaran bale, nirantar sanit lakı, manu saçı var mı sıkacaz. Manu, nirantar suçanı ki sarıkalpana, Hey, yapmak hani müstür nasıl yani? Mesela soruyabilirim, yakta bağlıydı. Meyan aklımın beni yakta bağlı. Sattan hani aklımda böyle tanrıları suçsan, bence nirende suçsan. Bence nirende suçsan ama da kanlanayım. Dağdana, doptana, bastana, vurtana, çantana, samazat, vavartana, heyden, ne suçsan abla? Sattan dalmasın. Mende akşamda bile hani satır tanrıları suçsam. Mende neden de suçsam. Yanında kusur yaktayım baba. Sahadır suçsam. Mende de suçsam sahadır dönmedi. Avukçacı hani avukçacı suçsam. Mende ne kadar sosyal mazada, şahin mazada, tütün yetiyle suçsam. Sonra samada mazın mülaneyle suçsam. Tavli mende şahin de bahir mülaneyle suçsam. Avukçayı kayan avukçayı seçsem bence neden de seçsem. Bence daha sağ sabır ne? Papa düğümü vereyim onun seçsem zaman. Hey neden de seçsem satır tarlası. Hey düşün yakı. Düşün yakı bana. Kavulu vettiğinde seçsem tarlıyla. Ya kadar atalası verir. Ya kadar vetti. Mutlaka seçsem tarlıyla var. Bunun sayını bir de bir tane Atma yakaca sapsın sonuçlarına Diyala avukçacı patatine diliyle sapsın Mene nirandan sapsın Mene mesela sen bir de bir asan sesini sonuçlarsın Diya verdiğinde sapsın tanrıra hava ya sardı diliyle sapsın Mene nirandan sapsın Dolgat gay Ki nirandan sapsın he Manima prani canmala ala basın Tor mutlu parente Teca cümlala ubiyonu parlara hasta, manuata vitaz gırlanlara hasta, yani manuati prodati parlara hasta. Aşağı prodatiyle yerlerin de suksanati samtal bana, hani sığır ablana samtal. Yanında ablana pulizaydı, demence yerlerin de suksanati tayir verir. Sadırın beni yerlerin de suksanati ablana değil prodatiyle kadar Tüm önce bayırtık kadar, samazık kadar, hani rastlığı kadar. Tehirtik kadar yapan babaya, nirende suksanatik kadar. Tüm bayırtık kadar zaman yapılan asıl samtayın, nirende suksan, bayırtık kadar satık kalıyordu. Tüm sayet paylarında yapılan hamurda samtayın, kurgat hani adde yavatın yan patti, dal kalacağızı. Tüm yapılan nirende suksan kadar. Avuçlarım. Tatlamalı bozduk samıta vukas. Dalabacı bozduk samıta vukas dalabacı. Dala çalına mirali bacı. Ya sözü yapılalı hey nirandar suksan neydi. Vayırtı karzamazı heyek muta yapılalı sanatayı. Canında vayırtı karzamazı yapılalı asayı da kent sanatayı. Dinamin yan. Ben yani hey sampat ney. Varız zaten. Sabardan orta dedi. Hadi namin yan. Koşuyor. Ani bir şeyim de suçsan yine satayım. Yani yerim de suçsan acı kalacak. Bir kez de versek bir kez de laplala kalacaksın. Peki prakatı kalacaksın. Tekrar yerim de suçsan. Yine ama sakın. Bir kez de suçsan prakatı satayım. Yerim de suçsan. Yine ama sakın. Bir kez de artık prakatı. Artık prakatı. Benim usta suçsan prakatı. Ama sen prakatı hul çallar mı? Çeçeci artık prakatı zahip edin.
আর্থিক প্রগতি সবাই যাতে জীবন সুখকারক হচ্ছে মানে আর্থিক প্রগতি ও আধ্যাত্মিক প্রগতি সাথে যারা সুষম দিনে নিরন্তর সুষম দিন আবশ্যক হয় কিছু করে ত্যাগান্তর ত্যালা বেগুন বিতার সাথে সন্ধি উপলব্ধ যখন কমে যাচ্ছে অর্থিক তো ত্যালা নিরন্তর সুষম দিন আবশ্যক হয় বিচার্থী মিত্র হে জালিম নিরন্তর সুষমাচে গরজামাজি वैयक्तिक गरजाचे हे सहा सात मुद्दे त्यानंतर आपल्याला बघायचं की या निरंतर शिक्षणाची दुसरी गरज आहे ती म्हणजे सामाजिक गरज आता या सामाजिक गरजामध्ये आपल्याला असं सांगता येईल सामाजिक गरज या सामाजिक गरजामध्ये असं सांगता येईल की समाजाचा शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास करायचा असेल तर निरंतर शिक्षण गरजेचं आहे व्यक्तीबरोबर समाजही महत्वाचा आहे कारण व्यक्तीपासूनच समाज होतो मग या समाजाचं शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगती करायची असेल तर समाजाला प्रगतीसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी शिक्षण निरंतर शिक्षण घेणं जरुरी आहे त्यानंतर समाजाचा आर्थिक औद्योगिक विकास जर करायचा असेल व्यक्तीबरोबरच व्यक्तीचा जसा सामाजिक आर्थिक औद्योगिक विकास आपण करायला प्रयत्न करतो निरंतर शिक्षणाच्या माध्यमामधून तसंच समाजाची देखील आर्थिक आणि औद्योगिक विकास जर आपल्याला करायचा असेल तर निरंतर शिक्षण हे करायची गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल त्याच्या पुढे जायचं आपल्याला की सामाजिक गरजा पाहत असताना आपल्याला पुढे असंही म्हणता येईल की समाजामध्ये जर सामाजिक न्याय प्रत्येकाला जर मिळवायचं असेल द्यायचं असेल तर सामाजिक गरज हे महत्वाची ते सामाजिक न्याय प्राप्ती जर करायची असेल तर निरंतर शिक्षण अत्यंत महत्वाचं त्याचप्रमाणे सामाजिक गरजामध्ये आपल्याला असंही सांगता येईल की समाजामध्ये जे वंचित घटक असतात स्त्री असतील दुर्बल घटक असतील मागासवर्गीय असतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील जे जे कोणी वंचित घटक आहेत या वंचित घटकांना शैक्षणिक न्याय जर आपल्याला द्यायचा असेल तर आपल्याला निरंतर शिक्षण हे देणं गरजेचं आहे नव्हे तर ती काळाची गरज आहे सामाजिक गरजांच्या बाबतीमध्ये आपल्याला तुला असंही सांगता येईल की सामाजिक नियंत्रण आपल्याला एखाद्या समाजावर नियंत्रण मिळवायचं नियंत्रण म्हणजे हुकुमशाही नाही लोकशाही मार्गाने जर त्या समाजाच्या गरजांवर नियंत्रण आपल्याला मिळवायचं असेल त्याचं नियमन आपल्याला करायचं असेल समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं परिवर्तन आपल्याला करायचं असेल तर आपल्याला निरंतर शिक्षण देणं महत्वाचं आहे हे काळाची गरज आहे त्याचबरोबर समाजाचं जीवन मान गुंतवायचं असेल समाजाचा दर्जा उंचवायचा असेल तर आपल्याला सामाजिक दर्जा उंचवण्यासाठी किंवा समाजाचं जीवनमान उंचवण्यासाठी निरंतर शिक्षणाची गरज आहे असं आपल्याला म्हणते त्याचबरोबर समाजाचं जे सामाजिक समाजामध्ये ज्या वेगवेगळ्या विषमता आहेत त्या सामाजिक विषमता आपल्याला दूर करायच्या असतील त्या सामाजिक विषमता जर आपल्याला नष्ट करायची असतील तर आपल्याला सामाजिक गरज आहे निरंतर शिक्षण घेणं आवश्यक आहे पुरवणं आवश्यक आहे त्याचबरोबर वैयक्तिक गरजा झाल्या सामाजिक गरजा झाल्या आणि निरंतर शिक्षणाची गरज पाहत असताना पुढची निरंतर शिक्षणाची गरज आहे ते राष्ट्रीय गरजा आपल्याला राष्ट्रीय गरज पण आहे निरंतर शिक्षण देण्याची तर ते का तर राष्ट्रामध्ये जी शैक्षणिक विषमता आहे आपल्याला जसं माहिती आहे की राष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये वेगवेगळे राज्य आहेत आणि वेगवेगळ्या राज्यामधलं शैक्षणिक प्रगतीचा आलेख हा सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे काही राज्य मागासलेले आहेत काही प्रगतीपथावर आहेत काही प्रगती झालेले राज्य आहेत तर हे राष्ट्रामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये जी शैक्षणिक विषमता आहे ती विषमता नष्ट करण्यासाठी आपल्याला ही राष्ट्रीय गरज आहे की निरंतर शिक्षण देणं महत्वाचं आहे त्याचबरोबर देशाची जर आपल्याला शैक्षणिक प्रगती करायची असेल
एकाबाजूला विषमता नसतो करून चालणार नाही नसतं तर आपल्याला त्याचबरोबर या निरंतर शिक्षणाच्या माध्यमामधून शैक्षणिक प्रगती करणं देखील महत्त्वाचं आहे. तर आपल्याला शैक्षणिक प्रगतीसाठी राष्ट्राची शैक्षणिक प्रगती जर करायची असेल तसं वैयक्तिक प्रगती आपण करतो, सामाजिक प्रगती करतो, तसं राष्ट्रीय प्रगतीसाठी देखील निरंतर शिक्षणाची गरज आहे असं आपल्याला म्हणते. ज्याअर्थी राष्ट्राची शैक्षणिक प्रगती होईल त्याचबरोबर राष्ट्रीय विकास सुद्धा घडवून म्हणून खऱ्या अर्थाने जर राष्ट्रीय विकास आपल्याला घडवून आणायचा असेल तर निरंतर शिक्षण घेणं ही काळाची गरज आहे. या निरंतर शिक्षणाच्या माध्यमामधून आपण राष्ट्रीय विकास चांगल्या पद्धतीने घडवू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून हे निरंतर शिक्षणाची राष्ट्रीय गरज आहे. त्यानंतर राष्ट्राची आर्थिक आणि औद्योगिक प्रगती करण्यासाठी देखील निरंतर शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. ज्याप्रमाणे व्यक्तीचा आणि समाजाची आर्थिक आणि औद्योगिक विकास घडण्यासाठी आपण निरंतर शिक्षणाची गरज सांगतो त्याचप्रमाणे देशाचं देखील हीच पद्धती आहे. तर ज्या पद्धतीनं आपल्याला आर्थिक आणि औद्योगिक प्रगती जर करायची असेल तर आपल्याला औद्योगिक प्रगती आणि आर्थिक प्रगती करायची असेल तर आपल्याला निरंतर शिक्षण देणं ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर राष्ट्राची वैज्ञानिक प्रगती जर करायची असेल तर ही वैज्ञानिक प्रगती करण्यासाठी देखील राष्ट्रीय गरज आहे. देशाची जर वैज्ञानिक प्रगती करायची असेल तर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार देणं करणं आवश्यक आहे. पण शिक्षणाचे हे उद्दिष्टाचे मुळामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपाक किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास करणं राष्ट्राची जर आपल्याला प्रगती करायची असेल वैज्ञानिक प्रगती तर निरंतर शिक्षण देणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. राष्ट्राचा जर आंतरराष्ट्रीय दर्जा आपल्याला सुधारायचा असेल तर तरी देखील आपल्याला निरंतर शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण निरंतर शिक्षणाची वैयक्तिक गरजा त्याचे सहा सात मुद्दे, त्यानंतर सामाजिक गरजा त्याचे सहा सात मुद्दे, राष्ट्रीय गरज याचे सहा सात मुद्दे अशा पद्धतीनं निरंतर शिक्षणाची गरज आपण इम्पॉर्टन्स कंटिन्युअस एज्युकेशन या मुद्दा आपण आता पाहिला याचं पुढे जाऊ आपण. तर या निरंतर शिक्षणाची प्रमुख उद्दिष्ट कोणती ऑब्जेक्टिव्ह ऑफ निरंतर शिक्षण किंवा कंटिन्युअस एज्युकेशन निरंतर शिक्षणाची उद्दिष्ट हे चार पाच उद्दिष्ट तुमच्या समोर दिसतात स्क्रीनवर. पहिलं उद्दिष्ट आहे ते म्हणजे ग्रामीण आणि मागास विभागामध्ये जे अशिक्षित लोक असतात या अशिक्षितांचं जीवनमान जर आपल्याला उंचवायचं असेल तर विविध उपक्रमाचं आयोजन आपल्याला करावं लागेल. हे पहिलं उद्दिष्ट आहे तर निरंतर शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्टामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील मागास भागातील अशिक्षितांचं जीवनमान उंचवण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करणं. त्याचबरोबर औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर म्हणजे शाळा महाविद्यालयाचं शिक्षण घेतल्यानंतर जे तरुण बाहेर पडतात जे प्रौढ बाहेर पडतात त्यांना त्यांच्या वेळेनुसार आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या मागण्या विचारात घेऊन वेगवेगळ्या शिक्षणक्रमांचं आयोजन करणं हे देखील उद्दिष्ट निरंतर शिक्षणाचं आहे. म्हणजे आपण शाळा महाविद्यालयामध्ये जे शिक्षण घेतो ते औपचारिक शिक्षण हे औपचारिक शिक्षण घेतल्यानंतर तरुण असतील प्रौढ असतील या लोकांना त्यांच्या वेळेनुसार गरजेनुसार मागण्यानुसार त्या शिक्षण विविध शिक्षणक्रमांचं आयोजन करणं हे काम निरंतर शिक्षणाचं उद्दिष्टामध्ये याचं हे दुसरं त्याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आपल्याला असं सांगता येईल
ਇਹ ਸਮਾਂ ਸਮਝੇ ਜੇ ਕਿ ਤਰੁਣ ਵਰਗਾ ਤਰੁਣ ਵਰਗਾ ਕਿਆ ਤਰੁਣ ਵਰਗਾ ਨਾ ਤਰੁਣ ਵਰਗਾ ਨਾ 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 ਨਹੀਂ ਨਾਂ ज्ञान लोकांपर्यंत हे नवनवीन ज्ञान जर आपल्याला पोहोचवायचं असेल तर हे निरंतर शिक्षण अतिशय महत्वाचं घटक मानला जातो. म्हणजे हे निरंतर शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट समजलं. पुढचं उद्दिष्ट आहे समाजातील सर्व तरुण तरुण आणि तरुणापर्यंत नवीन ज्ञान पोहोचवण्यासाठी कार्यरत असावं लागतं. म्हणून निरंतर शिक्षण हे निरंतर आणि सतत जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे की समाजामध्ये ज्या व्यक्ती आहेत व्यक्तीपासून जो समाज बनतो मग समाजाची प्रगती राष्ट्रपर्याने राष्ट्राची प्रगती राष्ट्राची उन्नती यासाठी काळानुसार म्हणजे बदलत्या काळानुसार वेगवेगळे शिक्षणक्रम राबवणं वेगवेगळे सिलेबस राबवणं वेगवेगळे अभ्यासक्रम राबवणं हे काम निरंतर शिक्षणाच्या माध्यमामधून आपल्याला करता येतं. म्हणजे व्यक्ती असेल समाज असेल राष्ट्र असेल त्याची उन्नती जर आपल्याला घडवायची असेल काळानुरूप त्याला ते शिक्षण देणं हे निरंतर शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यानंतरचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल की समाजामध्ये जे व्यक्ती आहे जो समाज आहे या समाजाच्या अपेक्षा ज्या असतात त्या अपेक्षांची पूर्ती करून या अपेक्षांमध्ये येणाऱ्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी सातत्यानं कार्य पार पाडणं हे या निरंतर शिक्षणाचं उद्दिष्ट आहे असं सांगता येईल. म्हणजे हे जे चार पाच प्रमुख उद्दिष्टे मी तुम्हाला सांगितली हे चार पाच प्रमुख उद्दिष्टे UGC-ने निर्देशित केलेले या UGC-ने हे ठरवून दिलेले मग या दृष्टीने या निरंतर शिक्षण केंद्रांनी आपली भूमिका व कार्य पार पाडणं आवश्यक आहे असं आपल्याला सांगता येईल. तर मित्रांनो ही झाली निरंतर शिक्षणाची उद्दिष्ट. अशा पद्धतीने आज आपण या निरंतर शिक्षण कंटिन्युअस एज्युकेशन म्हणजे काय निरंतर शिक्षणाची गरज कशा पद्धतीची आहे निरंतर शिक्षणाचं महत्त्व काय आहे निरंतर शिक्षणाची आवश्यकता काय आहे या दृष्टीनं आणि त्याची उद्दिष्टे काय आहेत या दृष्टीनं आपण आज विचार केलेला आहे असं आपल्याला आज म्हणता येईल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू सर.